कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आनंदी कुठे आहे रे? पाटकरांकडे गेली का स्टुडिओत गेली आहे? नेमकं ह्याच वेळेला जायचं होतं का तिला? गोळ्यांची वेळ झाली अरे, म्हणून हाक मारते तिला. मी सांगतो गोळ्या कुठे आहेत. नाही नाही नाही, तुला नाही जमणार. तिला बरोबर माहिती आहे कुठल्या गोळ्या घ्यायच्या. काय ग दादा, आनंदी कुठे? अगं कुठे काय, पाटकरांकडे असेल नाही तर स्टुडिओत असेल. काय झालं? बबन सांगत होता आनंदी बॅग घेऊन गेलीय. काय बॅग घेऊन? हे काय नवीन आता? आई आई चिंगे, आई नाहीये घरात. आजी, आई कुठे? तुझ्या बाबांना माहिती. बाबा आई कुठे? मला ना तिची हेल्प हवी होती प्रोजेक्ट मध्ये. दादा आनंदी कुठे सांग. राघवा सांग ना. राघव काय अर्थ या चिठ्ठीचा? कसली चिठ्ठी आहे? हे माझ्यापेक्षा राघव जास्त चांगलं सांगू शकेल. राघव काय अर्थ या चिठ्ठीचा? आनंदी कुठे आहे राघव? दादा ते माझ्यात आणि आनंदी मध्ये काही वाद झाला म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली. निघून गेली? का निघून गेली? नादान माणसा. पोरगी माझा फोन का उचलत नाहीये? अहो मला कळतंय हो, आनंदी आपल्या लेकीसारखीच आहे आणि तिच्या जाण्याचा तुम्हाला त्रास होतोय, पण तुम्ही वर जे केलत ना ते चुकीचं होत. मग काय करायला होत सांग ना, काय करायला होत? या माणसामुळे मी माझ्या एका लेकीला गमावून बसलोय आणि ते मागचं सगळं विसरून त्याला जवळ करायला जावं तर त्यानं आनंदीला कसा त्रास दिला ते बघितलंस ना तू. पण म्हणून का त्याला मारायचं का? हा त्याची लेक तिथेच होती आणि तो काही आता लहान नाहीये हो. चिंगी समोर तुम्ही त्याला मारलं, तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो? आता माझ्या वडिलांनी जर रमा समोर तुम्हाला अशी वागणूक दिली असती तर तुम्हाला चाललं असतं का? तुमचा अहंकार दुखावला गेला असता ना. राघवला तुम्ही अशी वागणूक कशी दिली तो? गप्प बस मालती, हे काय बोलतोयस तू? अरे त्याचं काय औक्षण करायला पाहिजे होतं का? अरे त्याची बायको त्याच्यामुळे घर सोडून गेली आहे त्याचं आणि याच त्याला काहीच नाही पडलंय. मग त्याच्या पुरुषी अहंकाराचा काय सन्मान करायला होता का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.